ज्यांच्या विचाराचा वारसा आपण सांगतो ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वंदनीय हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोनही विचारांना मी या ठिकाणी मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि मगाशी ज्यांचा उल्लेख झाला की ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये क्रांती केली ते सन्माननीय एकनाथराव शिंदेजी आजचे वक्ते रणजित सावरकरजी संजय जी मंचावर उपस्थित रामदास कदमजी आशिष शेलारजी गजानन जी खरं म्हणजे इतकी मोठी नेत्यांची मांडियाळी मंचावरही आहे आणि समोरही आहे त्यामुळे त्यांचा क्रम कसा लावावा हा प्रश्न असल्यामुळे मंचावरील ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळातले सहकारी माननीय खासदार माननीय आमदार समोर बसलेले माननीय खासदार माननीय आमदार सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज माझी अवस्था अशी झाली आहे की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या बॅटिंगनंतर अकराव्या खेळाडूला मैदानात उतरवल्यावर काय अवस्था होईल असा भाव माझ्या मनामध्ये येतो आहे एकीकडे रणजित सावरकरजींनी प्रखर हिंदुत्व इतिहासासहित इत मांडलं तर दुसरीकडे डॉक्टर संजय उपाध्यायजींनी अतिशय सुंदर अशी बाळासाहेबांची संपूर्ण प्रतिमाच आपल्यासमोर उभी केली एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं महात्म्य सांगण्याकरता अनेक वेळा ग्रंथ लिहिले जातात पण त्या कुठल्याही हजार पानाच्या ग्रंथापेक्षा पंचवीस मिनटात तो व्यक्ती आपल्या मनामध्ये कसा जाऊ शकतो ते आपल्या मनात आहेतच पण त्याची उजळणी आणि आपल्याला काही ज्ञात आणि काही अज्ञात असे संदर्भ देऊन बाळासाहेब हे किती मोठे होते ते कसे प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी होते आणि सावरकरांच्या विचारांचा वारसा त्यांनी कसा चालवला हे देखील आपल्यापर्यंत डॉक्टर संजय उपाध्यायजींनी अतिशय सुंदर पोचवलं मी या दोन्ही वक्त्यांचे मनापासून आभार मानतो <laughs> खरं म्हणजे मलाही हा मोह होत होता की म्हणावं की आता आमचाही वेळ तुम्हीच घ्या पण नंतर माझ्या लक्षात आलं असं म्हटलं तरी आपल्याला भाषण तर करावंच लागेल आणि म्हणून हा मोह आवरला पण मला असं वाटतं की पंचवीस मिनटांनी आमचं पोट भरलं नाही बावन्न मिनटाचं व्याख्यान आम्ही नक्की एकदा दोघंही ऐकू हे निमित्ताने निश्चितपणे सांगतो खरं तर मी राहुल शेवाळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन हा अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव असे या देशाचे नेते आहेत किंवा स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीही कारावास भोगला स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला आणि आजही ज्यांच्या विचारांना कारावासामध्ये टाकण्याचा प्रयत्न सातत्याने काँग्रेसच्या वतीनं होतो रोज खोटं बोलायचं रोज चुकीचं सांगायचं आणि निर्लज्जपणे निर्लज्जपणे वागायचं हे जे काही काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतायत महाराष्ट्रातली जनताच त्यांना उत्तर देईल हे या निमित्ताने मी सांगतो <प्राँगा> खरं म्हणजे माझा सवाल आहे काँग्रेसच्या किंवा स्वातंत्र्य लढ्यामधल्या सगळ्या नेत्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे प्रचंड आदर आहे कोणी कमी केलं असेल कोणी अधिक केलं असेल पण माझा सवाल आहे ज्याप्रकारे अंदमानच्या कालकोठरीमध्ये दुहेरी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना अकरा वर्ष जे अनन्वित अत्याचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी सहन केले एक नेता मला दाखवा अशा प्रकारचे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा आणि त्यातही अशा प्रकारचे अत्याचार सहन करत असतानाही त्यांच्या मनामध्ये सातत्याने स्वातंत्र्य लक्ष्मीचीच पूजा होती आणि त्यांनी स्वातंत्र्य लक्ष्मीचंच गीत गायलं आणि तेच गीत त्या ठिकाणी लिहिलं आणि तो मुकाबला करत असताना स्वतः कर तर केलाच पण स्वातंत्र्यवीर सावरकर जर त्या अंदमानच्या कारागृहात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती शेकडो लोक कदाचित अनेक लोक त्यापूर्वी वेडे झाले त्या कालकोठरीमध्ये ते वेळे झाले असते पण त्या सगळ्यांना त्या कालकोठरीमध्येही बंड करण्याचं धीर आणि हिंमत ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली <प्थाँगा> आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात कोणीतरी लिहून देतो त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा स माहीत नाही लिहिलेलं वाचत तीन चार साल वर आहे अरे या वेड्यांना एवढंही माहीत नाही किती वर्ष ते होते कसे ते होते त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं यांना उत्तर दिलंच पाहिजे आणि योग्य प्रकारे उत्तर दिलं पाहिजे आणि ते उत्तर आपण देऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांपासनं तर बाळासाहेब ठाकरेंपर्यंत हा जो हिंदुत्वाचा विचार आहे हा हिंदुत्वाच्या विचाराचा जो धागा आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं की हा देश तोपर्यंत दुर्बल राहील जोपर्यंत इथला हिंदू समाज आपल्या जाती व्यवस्था आपला वर्णभेद हा सगळा संपवून एकत्रित होत नाही जोपर्यंत इथला हिंदू समाज मजबूत होत नाही कारण त्यांना इतिहास माहिती होता की जोपर्यंत या देशातला हिंदू मजबूत होता तो एकत्रित होता जोपर्यंत त्याची विजिगीशी वृत्ती जिवंत तो होती तोपर्यंत या देशावर आक्रमण करण्याची कोणाची हिंमत नव्हती अनेक आक्रमण परतवून लावण्याचं काम या देशाने केलं पण ज्यावेळी हा हिंदू समाज दुर्बल झाला ज्यावेळी अपराध बोधानं हा हिंदू समाज ग्रसित झाला आणि ज्यावेळी जाती जातीमध्ये वर्णावर्णामध्ये हा हिंदू समाज त्या ठिकाणी विभाजित झाला त्यानंतरच या देशाला कधी मोगलांनी कधी इंग्रजांनी आपल्या अधिपत्याखाली नेलं आणि म्हणून जरी स्वातंत्र्य मिळालं तरीही जर हिंदू समाज मजबूत नसेल जो या देशाचा आत्मा आहे आत्मा नसेल तर देश कसा राहणार आहे आणि हा आत्मा जर मजबूत नसेल तर हा देश पारतंत्र्यातच जाईल आणि म्हणून एकीकडे हिंदू समाजाला एकत्रित करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं पण दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील म्हणतात की अनेकांना माझी जहाजातनं मार्सेलिसच्या बंदराच्या ठिकाणी मारलेली उडी लक्षात